काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत होतीये. सोनिया गांधींची सकाळी 11 सुमाराला बैठक होणार आहे. राज्यातली सध्याची जी राजकीय स्थिती आहे त्यावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, आज दिल्लीत काय काय घडणार आहे? बिलकुल, कालच्या सगळ्या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बैठका होणार आहेत. ही बैठक सकाळी होणार आहे 11 सुमारास. या बैठकीला अहमद पटेल असणार आहेत आणि त्याचबरोबर काही ज्येष्ठ नेते वेणुगोपाल सुद्धा या बैठकीला असणार आहेत. काल बैठकीमधून तोडगा निघाला नाही. काल एकंदरीत सकाळी 2 आणि संध्याकाळी 3 असं 5 बैठक झाली, परंतु तोडगा निघाला नव्हता. होतो आता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये आणि शिवसेनेचा पाठिंबा घेण्यासंदर्भामध्येच ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तोडगा आता जो आहे तो 10 जनपदवर निघेल का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि या बैठकीनंतर मुंबईला सर्व नेते काँग्रेसचे जाणार आहेत. अहमद पटेल त्यामध्ये असणार आहेत, वेणुगोपाल असणार आहेत, मल्लिकार्जुन खरगे असणार आहेत आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. मुंबईमध्ये ही महत्वपूर्ण चर्चा मुंबईमध्ये होणार आहे. धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी हा पेच लवकरात लवकर सुटावा म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू झालेल्या आहेत.